एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। सावधान, सातपूर परिसरात इको गाडीचे सायलेन्सर जाताय चोरीला। एका सायलेन्सरची किंमत सुमारे 80 ते 90 हजार रुपये। सविस्तर वृत्त असे, सातपूरच्या अशोकनगर येथील जाधव संकुल भागात आणि सातपूर कॉलनी येथील साईबाबा मंदिर परिसरात अज्ञात चोरट्यांनी अनुक्रमे 2 इको गाड्यांचे सायलेन्सर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे। या सायलेन्सरची किंमत सुमारे 80 ते 90 हजार रुपये असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी एसपीएन न्यूजशी बोलताना दिली। माझी इको गाडी आहे ना, तिचं सायलेन्सर चोरीला गेलेलं आहे। तर ती रात्रीची घटना झालेली आहे। आमच्या बिल्डिंगमध्ये ते सी सी टी व्ही फुटेज आहे, त्याच्यात बघितलं ना आम्ही, तर त्याच्यात दिसत आहेत 2 जण। साधारण किती किंमत असेल त्या सायलेन्सरची? त्या सायलेन्सरची 80 ते 85 हजार रुपये किंमत, फिटिंग वगैरे करून 90 हजार रुपये। सायलेन्सरची चोरी झालेली, कुठलाही चोर चोरी करत असताना पहिले त्याचा अभ्यास करतो, रेकी करतो। 2-3 दिवस अभ्यास झाल्यानंतर त्याला त्या वस्तूपासून किती पैसे मिळतात याचा एक विचार करतो। या सायलेन्सरची किंमत 80 ते 90 हजार रुपये आहे। आणि चोराने एक विचार केला की या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे दिसत नाही आणि जायला सोपं आहे, मध्ये घुसायला सोपं आहे, त्याने ते जाऊन आता सी सी टी व्हीमध्ये बघितल्यानंतर एक जण पहारा देतो आहे आणि एक जण ते सायलेन्सर खोलतो आहे। इकोवाल्या जे काही लोकं असतील त्या लोकांनी सावधान व्हावं आणि आपल्या गाडीची सायलेन्सरची काय किंमत आहे ही जाणून घ्यावी। आणि सी सी टी व्हीच्या बाजू म्हणजे सी सी टी व्हीच्या याच्यामध्ये झोनमध्ये आपली गाडी पार्किंग करावी। पोलिसात तक्रार केली का? पोलिसात तक्रार केली होती, पोलीस आले, पोलिसांनी सगळी विचारपूस केलेली आहे। सी सी टी व्हीमध्ये ते लोक दिसत आहेत, आता पोलीस प्रशासन काय करतं बघू। 20 तारखेला संध्याकाळी नियमितप्रमाणे आपल्या दुकानावरून गाडी आपल्या दुकानासमोर लावली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा 7 वाजता दुकान उघडायला आलो तर तेव्हा मी गाडी मागे घेतली। मागे घेतल्यानंतर जोरात आवाज आला, तर माझ्या लक्षात नाही आलं नेमकं झालं काय। मी खाली उतरून इकडे तिकडे बघितलं तर नंतर लक्षात आलं का सायलेन्सरच गाडीचं गायब। पोलिसात तक्रार दिली का? मग मी 10 वाजता इथं अशोकनगर पोलीस चौकीवर गेलो, त्यांनी सांगितलं सातपूरला जा। सातपूरला गेलो, त्यांना सगळा प्रकार सांगितला। मग ते म्हणे ठीक आहे साहेब, बाहेर गेले थोडं थांबा। आता थांबल्यानंतर मग ते म्हणे एक काम करा, अर्ज द्या बघ काय प्रकार झाला कसं झालं। मग मी त्यांना तसं लेखी अर्ज पण दिला आहे। मग आज परत सकाळी गेलो होतो तर त्यांनी सांगितलं 1-2 दिवसात अजून 2-3 प्रकार घडले असं आमच्या कानावर आले। ते सगळे प्रकार आम्ही तपास करतो। तुमचं नाव काय? माझं नाव दिनकर जाधव। या सायलेन्सर चोरीचा सुळसुळात सातपूर पोलीस थांबवणार का हे बघणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे। एसपीएन न्यूजसाठी शशिकांत निर्मळ। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।